नमस्कार, मी पूजा, आपला आवाज मध्ये आपलं स्वागत। 1 डिसेंबर रोजी झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्रावर पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। कोरोनाचं संकट असताना देखील पुणे शिक्षक मतदार संघामध्ये 70.44% इतकं मतदान झालंय, तर पुणे पदवीधर मतदार संघामध्ये 50.30% मतदान पार पडले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदार केंद्रावर शासन नियमांचे पालन करून शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली। पुणे पदवीधर मतदारसंघातील राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लांडेवाडी भोसरी या ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। काही मतदारांच्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी प्रमोद फंदे यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहूया। नमस्कार, माझं नाव योगेश पंढरीनाथ गडकर। आजचा अनुभव तसा चांगला होता। सोशल डिस्टन्सिंग बऱ्यापैकी पाळण्याचा प्रयत्न केला, पण तरी म्हणजे लोक थोडीशी गर्दी करतातच काही झालं तरी। मतपत्रिका त्या बॅलेटपेक्षा जे पत्रिका दिलेल्या आहेत ते जास्त सेफ वाटतं की आपलं मतदान बरोबर त्यालाच गेले एक याची हमी राहते। नमस्कार, माझं नाव अक्षता दत्तात्रय घनवट। मी ह्या वर्षी पहिल्यांदाच मतदान केले, तर बऱ्यापैकी होतं सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळं पाळून। तरी मी शैक्षणिक क्षेत्रात व्यवस्थित बदल व्हावा यासाठीच मतदान केले।